नमस्कार, मी प्रीती, DNA मराठीमध्ये आपले स्वागत. राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संक्रमणास हाताळण्यास अपयशी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी फक्त TV येऊन लोकांशी संवाद करून माहिती देण्याचं काम केलं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्याकडे पाहण्यास सरकारच्या मंत्र्यांना वेळ नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. रेमडेसिवीरचा पुरवठा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थापन राज्य सरकारला जमलं नाही. कोरोना काळात राज्य सरकारने फक्त केंद्राकडे बोट दाखवले, मात्र स्वतः काहीच केलं नाही अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. खरं राज्य सरकारने आपला अपयश झाकण्यासाठीच ती आकडेवारीची खरं आकडे लपवण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये तर आहेच आहे, परंतु जिल्ह्यासुद्धा प्रशासनाला मला वाटतं सूचनाच होत्या असं माझं मत आहे की वस्तुस्थिती समोर येऊ देऊ नका. खरं म्हणजे राज्य सरकारने अपयश लपवण्याचं काही कारण नव्हतं. शेवटी ह्या कोविडसारख्या महामारीमध्ये लोकांना हे सगळं आकडेवारीचं लपवण्याच्या करता वेळ खर्च करण्यापेक्षा रुग्णांना कशी सेवा देता येईल किंवा अधिक त्यांना विश्वास कसा देता येईल, त्यांच्यामधला जनतेमधली भीती कशी दूर करता येईल यासाठी खरं प्रयत्न करण्याची गरज होती. मंत्री नावाला फक्त जिल्ह्यात यायचे, आढावा घ्यायचे आणि निघून जायचे. मंत्र्यांनी आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये खाजगी दवाखान्यांच्यावरही समोर राहिले. आज खाजगी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या लोकांनी चांगलं काम केलं, मात्र काही लोकांच्या तक्रारी आहेत. मोठ्या प्रमाणात पेशंटची लूट झाली ही तक्रार आहे, परंतु आज याची दखल कोण घेणार आहे? आज गरीब माणूस उद्ध्वस्त झाला आहे. अंगावरचे दागिने त्या महिलेला मोडावे लागले. प्रपंच राखरांगोळी झाली. कोणते मंत्री मला दिसतात आज त्या ठिकाणी अशा कुटुंबाला आधार देण्यामध्ये? कोणते मंत्री पुढे आलेले आहेत? सरेआम लूट चालू आहे, लूट सुरू होती आणि शासनाचे मंत्री, शासनाचे अधिकारी, प्रशासनातले अधिकारी डोळे मिटून सगळं माहीत असू दे, फक्त डोळे मिटल्याचं तरी नाटक करून पाहत होते. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.